नमस्कार, मी दीपेश सुराणा, मी प्रभातचा विशेष प्रतिनिधी आहे. आता मी किवळे गावामध्ये आहे. तर आपण आता 22 वर्ष झालं गाव महापालिकेत समाविष्ट होऊन, इथे काय नेमक्या समस्या आहेत, इथे अजून काय व्हायला पाहिजे सुधारणा, या संदर्भात येथील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत. मी सुदाम तरस, किवळेगावचा माजी सरपंच आणि बापदेव महाराष्ट्राचा सेक्रेटरी चिटणीस. गाव 1997 कॉर्पोरेशनमध्ये गेलं, पण अजूनही आम्ही खेडेगावात असल्यासारखं वाटतं आहे. रस्ता एक झाला आहे, त्याच्याशिवाय वेगळ्या काही सुविधा झाल्या नाही. पाणी कधी कधी येतं आहे. आज गावचा उत्सव असतानासुद्धा पाणी नाही, त्यांचं नियोजन नीट नाही. ड्रेनेजचं जागजागी कामं झाल्यात, ते आता वस्ती वाढली ती वसुंडून व्हायला लागल्यात. रस्त्यावर ड्रेनेजचं पाणी येतं आहे, घाण पाणी, त्याची सोय नाही. ते नाल्यात जाते, नाल्यातून पवना नदीला जाऊन मिळते. त्याच्यानंतर जी आरक्षणं आहेत, त्या आरक्षणापैकी एकही आरक्षण अजून नगरपालिकेने ताब्यात घेतलेलं नाही. लोक शेतकरी रस्त्याकरता जमिनी द्यायला तयार आहेत, आरक्षणाच्या जमिनीत नगरपालिकेच्या ताब्यात द्यायला तयार आहेत, परंतु नगरपालिकेचं नियोजन नाही. शेतकऱ्यांनी जागा ताब्यात दिली, त्याची नुकसान भरपाई मिळेल त्याची गॅरंटी ही खात्री लोकांना नसल्यामुळं लोक ताब्यात देत नाही. चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणलं जाणार होतं. पाणी अडवलं भाजप शिवसेनेच्याच लोकांनी त्यावेळेला. त्याचे पाईप अजूनही आमच्या रस्त्याला पडलेले आहेत. आता परत 5 वर्ष त्यांची सत्ता असतानासुद्धा एक पाण्याचा थेंब पाईपलाईनमधून आलेला नाही. म्हणजे हा नाकर्तेपणा आहे निव्वळ. म्हणजे मला राजकारण करायचं नाही, पण लोकांच्या ज्या गैरसोयी आहे त्याच्यावर मी भाष्य करतो आहे. मी सुनील दुमाळ बोलतो आहे, बापदेव महाराष्ट्रचे सचिव या पदावर काम करतो आहे. गेली 22 ते 23 वर्ष गाव नगरपालिकेत गेलेलं असतानासुद्धा गावामध्ये गटराची आणि कचऱ्याची सोय व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही आहे. आणि त्या कचरा उचललं आणि जो कचरा साठलेला असतो त्या कचरा व्यवस्थित घंटागाडी किंवा इतर गाड्यांनुसार वाहून नेला जात नाही. दुसरं असं की जे ड्रेनेजची लाईन काही ठिकाणी फुटलेली आहे, ती लिकेज न झाल्या ती पर व्यवस्थित न केल्यामुळं त्या येणाऱ्या पाण्यामधनं डासांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यामुळं इथं आजारी पडण्याची संख्या लोकांची जास्त आहे. मी विश्वंभर सदाशिव गायकवाड, किवळेगावचा एक सदस्य आणि बापदेव काकडा मंडळाचा सदस्य. आज आमचे सरपंच आणि सुनील धुमाळ यांनी जे वक्तव्य केलं हे संपूर्ण बरोबर आहे आणि याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. एवढं बोलून मी थांबतो. मी दत्तात्रय जयवंतरस, इथं हॉकरजनची सोय नाही आहे. अजून हॉकरजनची सोय नाही, नाले सफाई नाही होत. अजून इथं गार्डन वगैरे नाही आहेत. लाईट मशानभूमीचा रस्ता व्यवस्थित नाही आहे. या अशा भरपूर गंभीर आहेत. तात्याने तर सांगितलेलंच आहे.